बदलत्या आरोग्य सुविधा आज सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत, यामुळे शासनाच्या आरोग्य योजनांमधील जाचकटे काढून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगली येथे दिली आहे. सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज सांगलीमध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे नेते शेखर इनामदार, माजी नगरसेवक विक्रम सावर्डेकर, शरद नलवडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आज आरोग्य सुविधा सगळ्यात महत्वाची बनली आहे, सध्या बदलत्या काळामुळे आजारही बदलत आहेत आणि सरकारच्या आरोग्य योजनांमध्ये नव्या आजारांना अटी आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा न परवडणारी आहे, त्यामुळे शासनाच्या आरोग्य योजनांमधील जाचक अटी काढून टाकण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. वैद्यकीय सुविधा ही माणसाला सगळ्यात महत्वाची सुविधा झालेली आहे, कारण ती सर्वसाधारण माणसाला परवडणारी राहिलेली नाही आणि त्यामुळे जो महाराष्ट्र शासनाचाही प्रयत्न चालला आहे, त्याचा काकाने उल्लेख केला की जी पूर्वीची योजना होती तिचं नूतनीकरण करून त्यातल्या जाचक अटी काढायच्या आणि आजार काही ऑपरेशन काही वाढवायचे. प्रामुख्याने गुडघे दुखण्याचा आजार आता मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. जिना चढणं अशक्य झालेलं असतं, चालणं अशक्य झालेलं असतं, त्याचं ऑपरेशन करायचं म्हणजे त्या वाट्या बदलायच्या, त्याला किमान किमान 2-2.5 लाख रुपये खर्च येतो. ते ऑपरेशन सुद्धा नवीन योजनेमध्ये आपण आणलं का, तर साधारणतः बदलत्या काळामध्ये जी जी आवश्यकता आरोग्याची निर्माण होती आहे ती लक्षात घेऊन जर आपण त्या गोष्टी जोडल्या नाहीत तर त्या योजनेला काही अर्थ लागत नाही. त्यामुळे तेही या सगळ्यात जोडलेलं आहे.